भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी परजिल्ह्यातून मारेकरी आणून ते स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर व महिलांना त्रास देणार असतील तर साऱ्या महिलांच्या संरक्षणाचे काम करणे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कर्तव्य आहे असे सांगत भास्कर जाधव यांनी गुहागर पोलीस स्थानकात मोर्चा काढला। पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा तसेच पोलिसांनी भाजपचे काम करू नये असे देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी खडसावून सांगितले। अनेक प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांकडून आमच्या लोकांना नाहक त्रास दिला जातोय, छळलं जातंय, खोटे नाटे आरोप केले जात आहेत, खोटे नाटे गुन्हे दाखल केले जात आहेत। आता ही महिला आमची गुहागर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका प्रमुख आहे, हिच्याकडं एक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी संतोष जैतापकर म्हणून हा निवडणूक लढवू इच्छितो, हरकत नाही। लोकशाहीमध्ये कुणी कुठे निवडणूक लढवायची याला आमचा आक्षेपाचं कारण नाही, परंतु या महिलेसमोर तो काही डिपॉझिटसुद्धा वाचवू शकणार नाही, कारण याच्यापूर्वी दोन वेळा त्या बाईनं समोरच्या माणसाची जवळजवळ डिपॉझिट जप्त केलं, ज्यात माझ्या वाटतं संतोष जैतापकर पण होता, आणि म्हणून त्यांना दहशत करावी, त्यांना नामोहरम करावं, त्यांना खच्ची करावं आणि त्यांनी त्या निवडणूक मतदारसंघातून माघार घ्यावी याकरता म्हणून तीन जिल्ह्यातले कोणतरी गुंड इथं आले, त्यांनी त्यांच्या घराची रेखी केली, त्यांनी पोलिसांना तक्रार केली, मी पोलिसांना योग्य तो तपास करा म्हणून सांगितलं, पोलिसांनी त्यांना पकडून आणलं, परंतु कोणाचा तरी वरून फोन आला आणि त्यांची चौकशीच बंद केली आणि संतोष जैतापकराचं त्या लोकांनी नाव घेतलं ज्या तिघांनी आणलं आम्हाला संतोष जैतापकरांनी करायला सांगितलं म्हणून त्याचं नावच एफ आय आरमधून काढून टाकलं, चौकशीच्या पंचनामा यादीतून काढून टाकलं आणि म्हणून आज मी डीवायएसपींना भेटलो। महिलांवर अत्याचार करणं ही तुमची संस्कृती असेल भारतीय जनता पार्टीची, पण त्यांचं रक्षण करणं ही हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती आहे आणि ती आमच्यामध्ये आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांचं रक्षण करणार।